नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 चा या व्हिडिओमध्ये सातवा प्रश्न सोडवणार आहोत. आतापर्यंत आपण सहा प्रश्न वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातवा प्रश्न सोडवणार आहोत. मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. क्वाड्रिलॅटरल आपणास रोम्बोस दिलेला आहे आणि एका अँगलचं मेजरमेंट 50 डिग्री दिलेलं आहे. यावरून आपणास फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स, उरलेल्या 3 अँगलचं मेजरमेंट आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. येथे आपणास रोम्बोस दिलेला आहे क्वाड्रिलॅटरल, त्या आणि अँगल दिलेला आहे 50 डिग्री. म्हणजे हा जवळपास 50 डिग्रीचा अँगल होईल. हा रोम्बोस काढू आपण. रोम्बोसच्या सर्व साईड्स ह्या इक्वल असतात, म्हणजे प्रत्येक साईड्सचं मेजरमेंट हे इक्वल असते. हा अँगल दिलेला आहे आपणास, एक अँगल दिलेला आहे 50 डिग्री. सपोज ए बी सी डी हा रोम्बोस आहे आणि 50 डिग्रीचा अँगल आहे. तर आपणास ह्या ए डी आणि सी ह्या 3 अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. फक्त एका अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर सपोज क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी दी गिवन रोम्बोस, दिलेल्या माहितीप्रमाणे आपण क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी काढलेला आहे, म्हणजे रोम्बोस काढलेला आहे. गिवन रोम्बोस यामध्ये मेजर ऑफ अँगल ए बी सी, एका अँगलचं मेजरमेंट 50 डिग्री दिलेलं आहे आपणास. आपणास माहीत आहे रोम्बोसचे अपोजिट अँगल हे इक्वल असतात. म्हणजे हा बी अँगल, याच्या अपोजिट अँगल असणारा डी आहे. म्हणजे जे मेजरमेंट बीचं आहे तेच डीचं पण आहे. म्हणजे बी आणि डी हे दोन्ही अँगल 50 डिग्रीचे होतील. आणि ए आणि सी हे दोन्ही पण अँगल इक्वल आहेत. ते किती आहेत पाहू आपण. आता अँगल्स हा 50 झालेला आहे, हा 50 झालेला आहे. आणि क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलची जर ॲडिशन घेतली आपण तर ती असते 360. म्हणजे ए प्लस बी प्लस सी प्लस डी 360 होईल. सपोज आपण ह्या अँगलला आपण एक्स कन्सिडर केलं तर हा पण अँगल एक्सच होईल, कारण अपोजिट अँगल इक्वल असतात. म्हणजे एक्स प्लस 50 प्लस 50 इक्वल टू 360. त्याप्रमाणे आपणास ए आणि सीचे व्हॅल्यू काढता येईल. प्रॉपर्टी लिहू आपण याची रोम्बोसची. वी नो प्रॉपर्टी ऑफ रोम्बोस, अपोजिट अँगल्स, रोम्बोसचे अपोजिट अँगल्स म्हणजे समोरासमोरील दोन अँगल. बीच्या समोरचा अँगल डी आहे, म्हणजे बी आणि डी हे अपोजिट अँगल आहेत. ए आणि सी हे अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बोस आर कॉन्ग्रंट किंवा आर इक्वल. कॉन्ग्रंट देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए डी सी आणि हे दोघांचंही मग 50 डिग्री मेजरमेंट होईल. अँड लेट मेजर ऑफ अँगल ए आणि इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी, हा सी म्हणजे बी सी डी इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स डिग्री. दोघांनाही आपण एक्स म्हणून कन्सिडर करू सध्या. आता वी नो प्रॉपर्टीवरून आपण असं लिहिलेलं आहे. आता वी नो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी, चारही अँगलची ॲडिशन 360 डिग्री असते. त्यावरून ए आणि बी, बी आणि डी ह्या दोघांचं मेजरमेंट 50 डिग्री आहे. एचं एक्स आहे आणि सीचं एक्स आहे. एचं मेजरमेंट एक्स आपण कन्सिडर केलेलं आहे, प्लस बीचं मेजरमेंट म्हणजे ए बी सी 50 डिग्री, प्लस सीचं मेजरमेंट एक्स डिग्री आणि प्लस डीचं
50 डिग्री इक्वल टू 360 डिग्री होईल। आता देअरफॉर एक्स डिग्री आणि एक्स डिग्री म्हणजे 2x, एक्स प्लस एक्स 2x डिग्री होईल, आणि प्लस 50 डिग्री आणि 50 डिग्री म्हणजे 100 इक्वल टू 360 डिग्री। यावरून आपणास 2x ची व्हॅल्यू 360 मायनस 100 होतील, हे 100 या साईडला प्लसमध्ये आहेत, या साईडला आल्या मायनसमध्ये होतील, म्हणजे 2x इक्वल टू 260 होईल। देअरफॉर एक्सची व्हॅल्यू म्हणजे एक्स या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, या साईडला डिनोमिनेटरला जातील, डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे 260 अपॉन 2। देअरफॉर एक्स इक्वल टू म्हणजे 130, एक्सची व्हॅल्यू आली 130 डिग्री, म्हणजे एक्स हा आला 130 डिग्री, आणि हा पण मग एक्स असल्यानेच हा पण 130 डिग्रीचा अँगल होईल आपला। देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 130 डिग्री। हेन्स द मेजर्स ऑफ रिमेनिंग, एका अँगलचं माप दिलं होतं त्याप्रमाणे मेजर ऑफ रिमेनिंग थ्री अँगल्स आर, फक्त एकाच मेजरमेंट दिलं आहे, दुसऱ्याचं आपण 50 दाखवलेलं आहे 50 डिग्री, आणि उरलेले दोन अँगल 130 आहेत, 130 अँड 130 डिग्री, याप्रमाणे आपणास कॅल्क्युलेट करता आलेले आहेत। आता येथे जर पाहिलं आपण मित्रांनो, ही ए डी साईड आणि बी सी साईड ह्या दोन्ही पॅरलल असतात, ए बी ही काय होईल त्यांची मग ट्रान्सवर्सल होईल, म्हणजे दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सवर्सलनं इंटरसेक्ट केले असता हे येथे दोन इंटेरियर अँगल झालेले आहेत, मग ह्या दोघांची ॲडिशन किती असते 180, त्यापैकी हा 50 आहे, म्हणजे हा किती होईल 130 याप्रमाणे पण आपणास दाखवता येईल, आपण याप्रमाणे काढलेलं आहे। समजले मित्रांनो, धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।